सर्वांचे स्वागत आहे आपल्या रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट वन लाईनर फॉर आदिवासी विकास विभाग एक्झाम या व्हिडिओचा पहिला भाग आपण काल बघितलेला आहे. तर याच व्हिडिओचा दुसरा भाग, अतिशय महत्त्वाचे वन लाईनर, आपण या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, शॉर्ट पेंथ हा व्हिडिओ बघा. तर तुमचा आता अधिक वेळ न घेता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर बघा, कोरकू विदर्भात अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील गाविलगडच्या डोंगराळ भागात कोरकू जमातीची वस्ती आहे. मेळघाट, अमरावती, चिखलदरा व धारणे या तालुक्यात कोरकूची जिल्ह्यातील संख्या अधिक आहे. त्यानंतर कोरकूच्या व्युत्पत्तीबाबतची मते. पहिलं मत डाल्टनचं आहे. डाल्टन म्हणतो, कोरकू हा शब्द मुंडा भाषेतील कूर म्हणजे मुलगा या शब्दावरून आला असावा. त्यानंतर बघा, रसेलच्या मते कोरू हा शब्द कोरकू भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ मनुष्य असा आहे आणि कू हा त्याच्या पुढे अनेकवचनी प्रत्यय जोडला आहे. आणि शेवटची मत आहे, ज्या भागात कोरकू लोकांची वस्ती आहे त्या भागाला मराठी भाषिक लोक कुवा म्हणजेच खडतर प्रदेश असे म्हणतात. त्यानंतर बघा, आदिवासी शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी रिकामी जागा टक्के अनुदानावर वीज पंप पुरवण्याची योजना 1973-74 पासून राबविण्यात येते. तर रिकामी जागेच्या ठिकाणी उत्तर येईल 100%. त्यानंतर बघा, आदिवासी क्षेत्रात लोककला विवाह सोहळा यांना चालना देण्यासाठी शासनाने सांस्कृतिक संकुल बांधून देण्याची योजना केव्हा सुरू केली? याचे उत्तर आहे 2004 साली. यापुढील वन लाईनर बघा, आदिवासी क्षेत्रात सांस्कृतिक संकुल बांधण्याची कमाल मर्यादा 2012 मध्ये किती करण्यात आली? उत्तर आहे ₹100 लाख. त्यानंतर बघा, अनुसूचित जमातींच्या ज्या लोकांना घरे नाहीत किंवा ज्यांची घरे कुडामातीची आहेत अशा लोकांना पक्की स्लॅबची घरे बांधून देण्यासाठी आदिवासी विभागामार्फत 2013 पासून कोणती योजना राबविली जाते? याचे उत्तर आहे शबरी आदिवासी घरकुल योजना. त्यानंतर बघा, शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत शासनाकडून पक्की घरे बांधण्यासाठी किती अनुदान देण्यात येते? उत्तर आहे ₹1 लाख. त्यानंतर बघा, शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी कोणाकडून केली जाते? उत्तर आहे आयुक्त. त्यानंतर बघा, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम 2006 हा महाराष्ट्र राज्यात केव्हा लागू करण्यात आला? उत्तर आहे 31 डिसेंबर 2007. 31 डिसेंबर 2007 ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो. या दिवशी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम 2006 हा कायदा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आला. त्यानंतर बघा, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006 संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे, या अधिनियमातील नियम राज्य शासनाने 2008 मध्ये केले आहेत. दुसरं विधान आहे, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने 2010 मध्ये नोडल ऑफिसर म्हणून आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांची निवड केली आहे. या अंतर्गत गाव पातळीवर 15,002 ग्रामसभा वनहक्क समित्या यांची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे, तर मित्रांनो या ठिकाणी हे जे तीन विधाने आपण आत्ता वाचून दाखवलेली आहेत, हे तिन्ही विधाने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006 संबंधी बरोबर आहेत. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 म्हणजेच पेसा हा केंद्र शासनाने केव्हापासून लागू केला? उत्तर आहे 24 डिसेंबर 1996. महाराष्ट्र राज्यात पेसा अंतर्गत रिकामी जागा जिल्ह्यातील 59 तालुक्यांमधील
2835 ग्रामपंचायती व 5905 गावे येतात? याचे उत्तर आहे 13 जिल्ह्यातील. पेसा कायद्यामुळे आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना रिकामी जागा टक्के थेट निधी मिळतो? उत्तर आहे 5%. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीत कोणत्या बाबी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत? तर बघा, या ठिकाणी तीन महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची बाब आहे आदिवासींना उदरनिर्वाहाच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देणे. दुसरी महत्त्वाची बाब आहे आदिवासींना सामायिक जमिनी विकसित करून देणे. आणि तिसरी महत्त्वाची बाब आहे आदिवासी भागातील नैसर्गिक साधनसंपदेचे विकसन करणे. तर आदिवासी भागांमध्ये सामान्यतः कोणत्या समस्या दिसून येतात? या ठिकाणी तीन महत्त्वाच्या समस्या या उत्तरामध्ये अपेक्षित आहेत. पहिली महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे बालकांचे कुपोषण, दुसरी आहे बालविवाह, आणि तिसरी महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे शिक्षणातील मुलींचे गळतीचे प्रमाण. महाराष्ट्र शासनाकडून आदिवासींकरिता साधारणपणे किती टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो? उत्तर आहे 9%. महाराष्ट्र राज्यात आदिवासी उपाययोजनेखाली जिल्हास्तरीय निधी अर्थसंकल्पित करणे व निधीचे वितरण करणे याचे सर्व अधिकार पुढीलपैकी कोणाला देण्यात आले आहेत? याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी. अतिदुर्गम व डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीच्या बालकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास करण्यासाठी सन 1972-73 कोणती योजना सुरू करण्यात आली? याचे उत्तर आहे निवासी आश्रमशाळा समूह योजना. आदिवासी मुलामुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व त्यांचे जीवनमान उंचविणे या दृष्टीने निवासी आश्रमशाळा योजना राबवली जाते. ही योजना राबविण्याचे मुख्य निकष कोणते आहे? पहिला निकष आहे अनुसूचित जमाती क्षेत्रात 5000 ते 7000 लोकसंख्येसाठी एक आश्रमशाळा असा निकष आहे. आणि दुसरा निकष या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येतो तो म्हणजे मात्र अतिदुर्गम भागात 3000 ते 5000 या लोकसंख्येसाठी एक आश्रमशाळा असा निकष सन 1982 ठरविण्यात आला होता. तर या ठिकाणी हे दोन्ही निकष जे सांगण्यात आलेले आहेत हे दोन्ही निकष मुख्य आहेत. म्हणजेच ही योजना जी राबवण्यात आलेली आहे ती योजना राबवण्यासाठीचे हे दोन्ही निकष मुख्य आहेत. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्वात जास्त आश्रमशाळा कोणत्या आहेत? याचे उत्तर आहे माध्यमिक आश्रमशाळा. आदिवासी आश्रमशाळेत प्रत्येक वर्गात अनुक्रमे रिकामी जागा निवासी व रिकामी जागा अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तर याचे उत्तर आहे 40 निवासी विद्यार्थी आणि 10 अनिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी आश्रमशाळेत प्रत्येक वर्गात प्रवेश देण्यात येत असतो. आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना कोणत्या सुविधा मोफत दिल्या जातात? याचे उत्तर आहे भोजन व निवास, नंबर 2 शालेय साहित्य आणि नंबर 3 शैक्षणिक गणवेश व साहित्य. असे तीनही महत्त्वाचे मुद्दे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहेत. महाराष्ट्रात सन 1916 किती आश्रमशाळांची केंद्रीय आश्रमशाळा म्हणून निवड करण्यात आली? उत्तर आहे 148. महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती निश्चितपणे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा यांचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी त्यावर देखरेख व मार्गदर्शनाचे कार्य केंद्रीय आश्रमशाळेच्या रिकाम जागा यांच्याकडून होते. उत्तर आहे केंद्र प्रमुख. आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या 11 आश्रमशाळा नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर विभागात केव्हा सुरू झाल्या? उत्तर आहे 2006-2007.
महाराष्ट्र शासनाने आदिवासी जमातीच्या 2500 विद्यार्थ्यांना दरवर्षी शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत 1 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण देण्याचा निर्णय कधी घेतला? तर याचे उत्तर आहे 2009 साली. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तेची स्पर्धा होण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना केव्हापासून राबविण्यात येते? मित्रांनो माफ करा, या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये वच्या ठिकाणी ब हे चुकून आलेले आहे. तर बघूयात या प्रश्नाचे उत्तर. या प्रश्नाचे उत्तर आहे 2003-2004 या सालापासून शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आणि गुणवत्तेची स्पर्धा होण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना आश्रमशाळांमध्ये 2003-2004 या सालापासून राबविण्यात येते. १९७४ मध्ये बालकांविषयीचे राष्ट्रीय धोरण, या धोरणाविषयीची माहिती आता आपण बघूयात. तर बघा या धोरणातील तरतुदी कोणत्या होत्या? मातांसह बालकांचे आरोग्य आणि पोषण, मातांचे प्रबोधन आणि 14व्या वर्षीपर्यंतच्या बालकांना मोफत पण सक्तीचे शिक्षण, तसेच सांस्कृतिक, वैज्ञानिक व मनोरंजनात्मक सोयी पुरवण्यावर भर देतात. शारीरिकदृष्ट्या अपंग, भावनिकदृष्ट्या सैरवेर झालेली आणि मतिमंद मुले यांच्या उपचाराची, शिक्षणाची तसेच पुनर्वसनाची व्यवस्था करणे, दुर्बल घटक आणि मागासलेल्या जाती जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील बालकांना विशेष सहाय्य पुरवणे, तद्वततच अपराधी, वंचित, दुर्लक्षित आणि शोषित बालकांना जबाबदार नागरिक बनण्याची संधी देणे, या सगळ्या तरतुदी आहेत 1974च्या बालकांविषयीच्या राष्ट्रीय धोरणातील. या धोरणातील पहिली तरतूद आहे 10, म्हणजेच 5+3+2+2+3 असा नवा एक आकृतीबंध या ठिकाणी 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे समोर आला. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे धोरण 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून समोर आले, ते म्हणजे धर्मनिरपेक्षता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक एकात्मता, छोटे कुटुंब या संकल्पनांचा तसेच आदर्श व वैज्ञानिक वृत्तीची जोपासना यासारख्या गाभा क्षेत्रांचा अभ्यासक्रमात समावेश. तिसरे महत्त्वाचे धोरण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, घटनात्मक जबाबदाऱ्या, राष्ट्रीयत्वाची जोपासना, भारताचा समान सांस्कृतिक इतिहास यांचा अभ्यासक्रमात समावेश. चौथे धोरण भारतीय संविधानातील पायाभूत तत्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्याचे उद्दिष्ट. पाचवे महत्त्वाचे धोरण राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण आणि वैज्ञानिक वृत्तीची जोपासना यांचा अभ्यासक्रमात समावेश. त्यानंतर सहावे धोरण बघा अनुसूचित जाती जमाती व अपंगांसाठी विशेष उपक्रम. सातवे धोरण स्त्रियांच्या शिक्षणावर विशेष भर. आठवे धोरण प्रौढ शिक्षण किंवा निरक्षरता निर्मूलनाच्या मोहिमेत शाळा व महाविद्यालय यांचा सहभाग सुरू करणे. नववे धोरण बालसंगोपन व पूर्व प्राथमिक शिक्षण हा कार्यक्रम प्राथमिक शिक्षणाच्या सर्वतीकरणास पूरक म्हणून प्रत्येक प्राथमिक शाळेत किमान सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजेच खडूपळा मोहीम हा कार्यक्रम राबवणे. हे झाले 10वे धोरण. त्यानंतर 11वे धोरण बघा 14 वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांना सन 1995 पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, त्यासाठी अनौपचारिक शिक्षणाचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात हाती घेणे. 12वे महत्त्वाचे धोरण बघा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय सुरू करणे. 13वे धोरण आहे व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देणे. आणि 14वे महत्त्वाचे आणि त्यापुढे 15, 16, 17, 18 असे महत्त्वाचे धोरण बघा स्वायत्त महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणावर विकास करणे. नंबर 15 राज्यस्तरावर उच्च शिक्षण मंडळांची स्थापना करणे. नंबर 16 सन 1985 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचा विकास करणे. नंबर 17 महात्मा गांधींच्या शैक्षणिक कल्पनांच्या आधारे ग्रामीण विद्यापीठांची स्थापना करणे. नंबर 18
शालेय स्तरापासून संगणकीय ज्ञान देणारे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करणे. 1 जून 1989 पासून नवीन अभ्यासक्रम क्रमाक्रमाने सुरू केला गेला आहे. आता बघा आश्रमशाळेविषयी महत्त्वाची माहिती. आश्रमशाळा आदिवासी मुलांच्या शिक्षणाची चांगल्या प्रकारे सोय करण्यासाठी राज्य सरकारने आदिवासी विभागात आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. या आश्रमशाळांमधून आदिवासी मुलांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली जाते, तसेच त्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. राज्यात अशा प्रकारच्या आश्रमशाळा सुरू असून त्यापैकी काही आश्रमशाळा सरकारच्या मालकीच्या आहेत, तर काही आश्रमशाळा शासकीय अनुदानावर स्वयंसेवी संस्था चालवित आहेत. त्यानंतर बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना फी माफी. माफ करा, या ठिकाणी माफी हा शब्द दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये गेलेला आहे, तो या ठिकाणी समजून घ्यावा. तर बघा याविषयीची अधिक माहिती. महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पालकांच्या पाल्यांना फी माफीची सवलत देण्याची योजना अंमलात आणून शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे असे म्हणता येईल. महाराष्ट्रात ही योजना सन 1960 पासून राबविली जात आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या सवलतींचा लाभ मिळतो. त्यानंतर बघा एकलव्य शिष्यवृत्ती योजना सन 1995-96 पासून राज्यात एकलव्य शिष्यवृत्ती योजना असे म्हणून राबविली जात आहे. पदवी परीक्षेत शास्त्र शाखेत 70%हून अधिक तर इतर शाखांमध्ये 60%हून अधिक गुण मिळवणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी ₹5,000 इतके अर्थसहाय्य दिले जाते. मात्र अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹75,000 पेक्षा अधिक असता कामा नये ही एक कंडिशन, म्हणजेच ही एक अट या ठिकाणी या एकलव्य शिष्यवृत्ती योजनेसाठी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा सैनिकी शाळेविषयीची माहिती. सैनिकी शाळा प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा सुरू करण्यासाठी बिगर शासकीय संस्थांना परवानगी देण्याचा निर्णय सन 1996-97 मध्ये राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयाच्या फलस्वरूपी मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता आज राज्यातील उर्वरित 34 जिल्ह्यात मिळून एकूण 42 सैनिकी शाळा कार्यरत आहेत. या 42 सैनिकी शाळांपैकी 5 शाळा पुणे, औरंगाबाद, बुलढाणा व नागपूर जिल्ह्यात केवळ मुलींसाठी आहेत. 33 शाळा केवळ मुलांसाठी आहेत, तर 4 शाळा मुलामुलींसाठी सहशिक्षण शाळा आहेत. राष्ट्रभक्ती, संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त, शौर्य, धैर्य व आत्मविश्वास या गुणांचे विद्यार्थ्यांमध्ये रोपण करण्यात व संवर्धन करण्यात या सर्व शाळा प्रयत्नशील आहेत. अतिशय महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा मित्रांनो सैनिकी शाळेविषयीची. त्यानंतर बघा आदिवासी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता याविषयीची माहिती. आदिवासींमध्ये पुरेशी जागृती नसल्यामुळे शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती ही शिक्षणाविषयी अनास्था निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. या बाबींचा साकल्याने विचार करून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी वाटावी व शाळेत जाण्यास त्यांना उत्तेजन मिळावे यासाठी या योजनेअंतर्गत इयत्ता 5वी ते 10वीमधील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सरासरी रुपये 500 इतका उपस्थिती भत्ता देण्यात येतो. तर मित्रांनो ही आदिवासी विद्यार्थ्यांची जी उपस्थिती भत्ता योजना आहे याविषयीचा एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा महात्मा फुले शिक्षण हमी योजनेविषयीची माहिती. ही योजना आता 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूलभूत हक्क ठरला आहे. याची ही योजना म्हणजे सत्यप्रचितीच होय. ग्रामीण भागातील कामकरी गरीब मुले किंवा बालकामगार प्रामुख्याने शेती, पशुसंवर्धन, ऊस तोडणी या प्रकारची कामे करतात, तर शहरी भागातील बालकामगार हॉटेल्स, बांधकाम व्यवसाय, कागद, भंगार गोळा करणे यासारख्या उद्योगात कामावर झुंपले जातात व त्यांना शिक्षण घेण्याच्या वयातच काम करणे भाग पडते. ही मुले प्राथमिक शिक्षणापासून सुद्धा वंचित राहतात. अशा मुलांनाही शिक्षण घेता यावे या उद्देशाने ही योजना राज्यात राबवली जात आहे.
10 ते 20 मुले एकत्र आणता आली तरी या योजनेखाली स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळा केंद्रे उघडली जातात. संबंधित स्वयंसेवी संस्थांकडून करार तत्वावर स्थानिक सेवाभावी शिक्षकांची दरमहा ₹1,000 या मानधनावर या केंद्रांवर नेमणूक केली जाते. शासनाकडून या योजनेअन्वये प्रत्येक शाळा केंद्रासाठी प्रत्येक वर्षासाठी सर्वसाधारणत ₹18,625 ची तरतूद केली जाते. तर अतिशय महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, महात्मा फुले शिक्षण हमी योजना. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन परियोजना. आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण बरेच कमी आहे, म्हणून आदिवासी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यांचा तपशील थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल. पहिली योजना आहे अंशकालीन वर्ग. 9 ते 14 वर्ष वयोगटातील जी आदिवासी मुले पर्याप्त शिक्षण घेऊ शकली नाहीत अशा मुलांसाठी अंशकालीन वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना 4वीपर्यंतचा अभ्यासक्रम शिकविला जातो, तसेच शासन त्यांना क्रमिक पुस्तके मोफत पुरविते. त्यानंतर पुढील योजना आहे पाळणाघरे. आदिवासी मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या अनुपस्थितीत घरातील लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने ही मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. त्या मुलांना त्यांच्यावरील जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदांमार्फत बालवाड्यांना जोडून पाळणाघरे चालवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी बघा, मोस्ट इम्पॉर्टंट वन लाइनर फॉर आदिवासी विकास विभाग एग्जाम यांच्यासाठीचा भाग 2 इथे आपण समाप्त करत आहोत. परंतु समाप्तीपूर्वी एक महत्त्वाची, लक्षात ठेवा मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे आता आपण व्हॉट्सअप कोर्स देखील आदिवासी विकास विभागांच्या भरतीकरता सुरू केलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे मित्रांनो. या कोर्सची वैशिष्ट्ये तुम्हाला आता मी सांगणार आहोत. तर बघा, ही व्हॉट्सअप कोर्स पद्धती कशी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 19 ऑनलाईन तुमच्या मॉक टेस्ट आपण घेणार आहोत. त्याचबरोबर 35 गुणांची संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे आणि ही प्रश्नपत्रिका अतिशय मुद्देसूद असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण किती हे सर्व तुम्हाला ऑनलाईन समजणार आहे. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी चुकलेले असाल त्या ठिकाणी कोणते उत्तर अपेक्षित होते हे देखील तुम्हाला लगेचच समजणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन देखील आम्ही करणार आहोत. त्यानंतर सर्व क्लासमधील पहिला उमेदवार त्यांचा नंबर आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन पेपर आणि आन्सर की या दोन्ही तुम्हाला ईमेलवरती मिळणार आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही प्रिंट देखील काढू शकता आणि क्वेश्चन पेपरचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकता. मित्रांनो, 15 ऑनलाईन टेस्ट आपण तुमच्यासाठी देणार आहोत, म्हणजेच 15 ऑनलाईन पेपर आम्ही तुम्हाला देणार आहोत या व्हॉट्सअप कोर्स पद्धतीमध्ये. जर तुम्हाला एखादा पेपर काही कारणावास्तव देता आला नाही तर तो आम्ही तुमच्यासाठी परत उपलब्ध करून देणार आहोत आणि तो पेपर परत तुम्हाला ऑनलाईन सोडवता येईल, जेणेकरून तुम्हाला काय होईल की तुमचा अभ्यास कितपर्यंत आहे याचा एक अंदाज येऊन जाईल. जर काही तुमची उत्तरे चुकलेली असतील तर त्यासंबंधी मार्गदर्शन देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यानंतर आमच्या व्हॉट्सअप कोर्स पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणखीन एक आहे, ते म्हणजे क्वेश्चन पेपर आणि आन्सर की हे PDF स्वरूपात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रिंट देखील काढता येईल आणि तुम्हाला जर ऑफलाईन अभ्यास करायचा असेल तर तो देखील तुम्हाला व्यवस्थितपणे करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हॉट्सअप कोर्स हा आम्ही आदिवासी विकास विभागाच्या भरतीकरिता डेव्हलप केलेला आहे. तुम्हाला जर इच्छा असेल आमच्या या कोर्समध्ये सहभागी होण्याची किंवा तुम्हाला जर या कोर्समध्ये भाग घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून आम्हाला सांगा की आम्हाला भाग घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तसे आम्हाला कळवा. अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंक चेक करा. आणि यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट व्हॉट्सअप कोर्स पद्धतीची, ती म्हणजे यावरील सर्व 15 ऑनलाईन पेपर व्यतिरिक्त तुम्हाला अधिकचे प्रश्नसुद्धा आम्ही देणार आहोत. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागाकरिता जर तुम्हाला व्हॉट्सअप कोर्समध्ये काही इंटरेस्ट नसेल तर तुमच्यासाठी आम्ही विविध EPDF देखील उपलब्ध करून दिले आहेत, त्यांचा देखील लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि आदिवासी विकास विभागाच्या ज्या परीक्षा आता एकदम जवळ आलेल्या आहेत
त्यामध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी आमचे PDF तुम्ही वापरू शकता. इतर कोणत्याही PDFच्या मानाने आम्ही आमच्या EPDFमध्ये अत्यंत मुद्देसूद, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती तुमच्याकरिता अतिशय वाजवी दरात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि एकदा तुम्ही हे पैसे पेड केल्यानंतर EPDFसाठी लगेचच हे EPDF तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत. अतिशय महत्त्वाच्या या EPDF आहेत, ज्या तुम्हाला वाचून निश्चितपणे आदिवासी विकास विभागाच्या परीक्षेकरिता चांगले यश मिळवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर EPDFमध्ये नेमके कोणत्या बाबी आम्ही समाविष्ट केलेल्या आहेत त्याचा डेमो बघायचा असेल तर आमच्या ज्या EPDFच्या प्लेलिस्ट आहेत त्यांची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आमचे EPDF कशाप्रकारे असणार आहेत ते बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या ज्या काही सूचना असतील, अडचणी असतील, या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही वन लाईनर, त्या संदर्भात कोणत्याही अडचणी तुम्हाला असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. भेटूयात मग मित्रांनो पुढच्याच अशा महत्त्वाच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.